रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून धुसफूस पाहायला मिळते आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसफूस सुरू आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार पाहिजे असं भाजपचे बाळ माने यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभेच्या बदल्यामध्ये रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार असल्याचं सुद्धा भाजपकडून म्हटलं जातं. त्यामुळे आता शिंदे गटाची बोलबाण विधानसभेवर करणार का अशी असं सवाल या ठिकाणी उपस्थित होतं. दरम्यान शिंदे गटाकडून यावर काय भूमिका घेतली जाते आणि शिंदे गट यासाठी तयार आहे का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून धुसफूस पाहायला मिळते. भाजप आणि शिंदे गटामध्ये या जागेवरून धुसफूस सुरू आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार पाहिजे असं भाजपचे बाळ माने यांनी मोठं विधान केलं आहे. पण याच्यानंतर आता जे मंत्री आहेत उदय सामंत त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागणार आहे. कारण या जागेसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आग्रही आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे हे तिन्ही ठिकाणचे लोकसभेचे खासदार हे भारतीय जनता पार्टीचे झाले पाहिजे. आपल्या नेत्याला विनंती करा तुम्ही सुद्धा 6 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्रात जर काही द्यावं लागलं लोकसभेच्या बघल्या तर ती द्यायला आमची सगळ्यांची युती आहे. पण आज लोकसभा मतदार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.